आपल्या महाराष्ट्रातील लोक खूप भाग्यवान आहेत. रामराम मंडळी, मी आनंद बिडकर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललो आहे मल्हारगडला, पाठीमाग आहे मस्तानी तलाव. आम्ही आत्ता सासवडच्या दिवे घाटात थांबलो आहे. ज्या दिवे घाटातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते आणि आत्ता आपल्यावर आहे प्रणव. आत्ता आपण पोहोचलोय मल्हारगडला. इथं खाली बाईक पार्क केली आहे आणि वरती आलो आहे. एक छोटीशी पायवाट आहे, या पायवाटीने वर आले की इथं पाठीमागं चोर दरवाजा आहे. हा आहे चोर दरवाजा. या चोर दरवाज्यातून आत आल्यावर एक समोरच एक विहीर आहे. चोर दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्या पाठीमागे आहे तो बाले किल्ला आणि बाले किल्ल्याच्या उजव्या हाताला एक तलाव आहे. आपल्या पाठीमागं आहे खंडोबाचं मंदिर आणि इकडं आहे सावळेश्वराचं मंदिर. खंडोबाच्या मंदिरामध्ये अश्वरूढ झालेली मल्हाराची माणसासोबतची मूर्ती आहे. मूर्ती एकदम मस्त आहे, सुंदर मूर्ती आणि देखणी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी म्हणून गाव आहे, त्या सोनोरी गावातून हा रस्ता येतो आणि सोनोरी गावातून वर आल्यावर आपल्याला दिसतो तो महादरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या किल्ल्याचे दरवाजे गोमुखी आहेत. ह्या किल्ल्यावरील काही तटबंदी आणि बुरुज हे ढासळलेले आहेत तर काही सुस्थितीत आहेत. ह्या किल्ल्यावरून पुरंदर, वज्रगड हे किल्ले दिसतात. सह्याद्रीमध्ये सिंहगड, पुरंदर, वज्रगड आणि मल्हारगड हे चार किल्ले भुलेश्वर डोंगर रांगेत वसलेले आहेत. मल्हारगड या किल्ल्याची बांधणी 1760 ते 1765 या काळात पेशव्यांचे सरदार आणि त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख सरदार पानसे यांनी केली आहे. पुण्याहून सासवडकडे जाताना दिव्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. या किल्ल्याची उंची 3100 मीटर आहे.
हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून यामध्ये बाले किल्ला चौकोनी आकाराचा आहे. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग सोनोरी गावातून आहे आणि दुसरा मार्ग झेंडेवाडी गावातून आहे. सोनोरी गावातून येताना महादरवाजा लागतो आणि झेंडेवाडी गावातून येताना चोर दरवाजा. 1771 ते 1773 या काळात थोरले पेशवा माधवराव हे या किल्ल्यावर येऊन गेल्याचे काही कागदपत्रांमध्ये आढळते. इंग्रजांच्या विरुद्ध लढताना क्रांतिकारक उमाजी नाईक आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. प्रत्येक गडप्रेमींनी हा किल्ला आवर्जून बघावा. आपल्या महाराष्ट्रातील लोक खूप भाग्यवान आहेत जर त्यांनी त्यांचे सुट्टीचे आठवड्यातील सुट्टीचे 1 ते 2 दिवस जरी सह्याद्रीमध्ये कुठेही घालवले तरी त्यांना जे सुख मिळेल ते सुख त्यांना दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. जय शिवराय. जय शिवराय.